नमस्कार, मैं आकाश पांडुरंगदळवी, राहणार खांडवी, तालुका बार्शी। या ठिकाणी मी 19/5/2022 रोजी वा खांडवी गोरवडे येथील वाळू तस्करी बाबत पुराव्यांशी संबंधित प्रशासनाला वेळोवेळी तक्रार दिली होती व त्याचा पाठपुरावा केला होता। तरी देखील बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने, मंडळाधिकारी कोरके आणि खांडवीचे तलाठी राठोड यांनी कोणत्याही प्रकारचे कायदेशीर कारवाई अद्याप केलेले नाही। तहसीलदार यांना शासनाने महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार महसूल अधिनियमनुसार भरपूर अधिकार आहेत वाळूच्या संदर्भात, तरी देखील पुरावे देऊन देखील त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई वाळू तस्करांवर केलेली नाही। त्यांनी त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करत आहेत व त्यांच्या आर्थिक देवाणघेवाण होत असल्याकारणाने यांच्या या प्रशासकीय अधिकारी यांच्या विरुद्ध आज कारवाई व्हावी म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनास बसलेलो आहे। येथून पुढे आज कारवाई न केल्यास व लेखी तसे न कळवल्यास मी खांडवी गोरवडा येथे उद्यापासून येत्या काळात उपोषणास बेमुदत धरणे आंदोलनास किंवा उपोषणास बसणार आहे, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी। तसेच विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाकडे देखील सुद्धा आंदोलन करण्यात येईल। एवढंच बोलतो।